गुड मॉर्निंग फ्रेंड्स, टुडे वी विल सी द नेक्स्ट चैप्टर दैट इज सेल प्रमोशन. माई सेल्फ नीलेश सुभाष चंद जैन, लेक्चरर एट DCS इंस्टीट्यूट ऑफ फार्मेसी, देवपुर, धुड़े. इन दिस लेक्चर वी विल कवर द पॉइंट एडवर्टाइजिंग. सो व्हाट इज मीन बाय एडवर्टाइजमेंट, एडवर्टाइजमेंट ची रिक्वायरमेंट काय, का म्हणून एडवर्टाइजमेंट ही केली जाते, एडवर्टाइजमेंट काय असतं. So all that point are covered in this lecture. So advertisement is an art used to familiarize public with the product by informing its description, its superiority over other brand, source of its availability and price, etc. तर advertisement काय किंवा advertising काय की this is an art. का म्हणून यूज केली जात असते, सो इट इज यूज टू फॅमिलियराइज द पब्लिक. जी पब्लिक असते त्या पब्लिकमध्ये किंवा पब्लिक संघ फॅमिलियराइज करण्यासाठी ॲडवर्टायझिंग ही केली जात असते विथ दॅट प्रॉडक्ट. जो प्रॉडक्ट असणार आहे तो पब्लिकच्या मनामध्ये किंवा पब्लिकमध्ये एक फॅमिलियराइज करणं, एक जवळ करणं, फॉर दॅट पर्पज ॲडवर्टायझिंग ही केली जात असते. सो वेन ॲडवर्टायझिंग इज ऑकर ॲट दॅट टाईम द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग इट्स डिस्क्रिप्शन दॅट इज दॅट प्रॉडक्ट. जे प्रॉडक्ट आहे त्याचं डिस्क्रिप्शन हे केलं जात असतं, त्याची सुपॅरिटी जी असणार आहे ओवर अदर ब्रँड, कसं सुपॅरिटी आहे, कसं हे ब्रँड चांगलं आहे दुसऱ्या ब्रँडपेक्षा, दुसऱ्या प्रॉडक्टपेक्षा, तर हे समजवलं जातं त्या ॲडवर्टायझिंगमध्ये. अपार्ट फ्रॉम दॅट सोर्स ऑफ इट्स ॲवेलेबिलिटी अँड प्राईस. तर ते प्रॉडक्ट जे असणार आहे ते कुठं ॲवेलेबल होणार आहे, सपोज की एखादं मेडिसिनल प्रॉडक्ट असेल तर कोणत्या मेडिकल शॉपवरती ते ॲवेलेबल होणार आहे, किंवा एखादं जनरल प्रॉडक्ट आहे तर ते कोणत्या शॉपवरती ॲवेलेबल होणार आहे, त्याची प्राईस काय असणार आहे, हे सर्व त्या ॲडवर्टायझिंगमध्ये असतं. सो ॲडवर्टायझिंग इज नॉट मिअरली अ प्रोपोगंडा बट इट इज अ पेड फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. जेव्हा ॲडवर्टायझिंग आपण करत असतो तर ॲडवर्टायझिंग करत असताना एक पैसे तिथं द्यावे लागत असतात, आणि तेव्हा जाऊन ती ॲडवर्टाईजमेंट ही होत असते, तेव्हा जाऊन ती ॲडवर्टायझिंग हे होत असतं. सो दॅट ॲडवर्टायझिंग इज अ पेड फॉर्म ऑफ कम्युनिकेशन, की ज्याला पैसे हे लागत असतात, ॲडवर्टायझिंग करण्यासाठी पैसे हे लागत असतात, म्हणून त्याला म्हणतो आपण पेड फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. सो द ॲडवर्टायझर हॅज टू पे फॉर स्पेस ऑर टाईम यूज टू मेसेज टू हिज कस्टमर. तर जेव्हा एखाद्या टेलिव्हिजनवरती, एखाद्या रेडिओवरती जेव्हा आपण ॲडवर्टाईजमेंट ही देत असतो, ॲट दॅट टाईम जी स्पेस असणार आहे फॉर पब्लिशिंग दॅट ॲडवर्टाईजमेंट, तर त्या स्पेससाठी पैसे द्यावे लागत असतात. जेवढ्या टाईमची ॲडवर्टाईजमेंट आहे तेवढ्या टाईमसाठी पैसे हे त्या ॲडवर्टायझरला मोजावे लागत असतात, त्या कंपनीला किंवा त्या चॅनलला. तेव्हा जाऊन तो मेसेज जो असणार आहे तो डिलिव्हर होत असतो, ती जी ॲडवर्टाईजमेंट असते ती लोकांमध्ये पोचत असते, तो मेसेज हा पोचत असतो त्या कस्टमर्सपर्यंत. सो फॉर डुईंग दॅट ॲडवर्टाईजमेंट बिहाइंड दॅट ऑब्जेक्टिव्ह ऑफ दॅट ॲडवर्टाईजमेंट, की ॲडवर्टाईजमेंट का केली जाते, ॲडवर्टाईजमेंटचा एम काय, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲडवर्टाईजमेंट, का म्हणून ॲडवर्टाईजमेंट करायची. सो देर आर नंबर ऑफ एम्स अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ ॲडवर्टाईजिंग. फर्स्ट, टू क्रिएट अ डिमांड फॉर अ न्यू प्रॉडक्ट. तर जी पब्लिक असणार आहे, जे कस्टमर्स असणार आहे, तर त्यांच्या मनामध्ये, त्यांच्यामध्ये एक डिमांड क्रिएट केली जाते रिगार्डिंग अ न्यू प्रॉडक्ट, दॅट इज अ लॉन्चिंग ऑफ न्यू प्रॉडक्ट. देन टू इन्क्रीज इट्स सेल, तर ड्यू टू द ॲडवर्टाईजमेंट that product get familiarized with the public, the product public madhe familiarize hota, and that's why that advertising causes increase in a sale. Apart from that, to maintain a existing customers, je existing customers ahet, tar te existing customers la maintain kela jat asta by maintaining fighting competition. Je competition ahe, number of प्रॉडक्ट्स ॲवेलेबल असतात मार्केटमध्ये, तर त्या नंबर ऑफ प्रॉडक्टमध्ये आपल्या प्रॉडक्टचा सेल हा मेंटेन केला जात असतो बाय फायटिंग विथ द कॉम्पिटिशन. देन टू अजिस्ट सेल्समन
इन देअर सेलिंग एफर्ट्स. तर ॲडवर्टायझिंगमुळे काय होत असतं की एक ॲडजस्टमेंट तिथं भेटत असते, एक चालना तिथं भेटत असते फॉर सेल्समन इन देअर सेलिंग एफर्ट्स, की एक सायनर्गिझम इफेक्ट तिथं ऑकर होत असतो. ॲडवर्टायझिंग पण होतं आहे, सेल्समनसुद्धा सेल प्रमोशन करत आहे, तर ड्यू टू दॅट एक इन्क्रीज इन अ सेल हा ऑकर होतो. असं मीन्स टू ॲडजस्ट द सेल्समन इन देअर सेलिंग एफर्ट्स. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव, टू वार्न द पब्लिक अगेन्स्ट इमिटेशन ऑफ द प्रॉडक्ट ऑफ द फर्म. तर जे डुप्लिकेट प्रॉडक्ट असतील तर त्यांच्या अगेन्स्ट किंवा पब्लिकला एक अवेअर केलं जात असतं रिगार्डिंग द इमिटेशन ऑफ द प्रॉडक्ट ऑफ द फर्म, की आपलं जे प्रॉडक्ट असणार आहे याच्यासारखे सपोज की जर डुप्लिकेट प्रॉडक्ट मार्केटमध्ये, तर असली आणि नकलीमधला तो डिफरन्स इथं समजावला जात असतो किंवा एक वार्न केलं जात असतं त्या पब्लिकला. दॅट इज अ ऑब्जेक्टिव. देन टू एनहान्स गुडविल ऑफ द फर्म. सो बाय ॲडवर्टाइजमेंट और बाय ॲडवर्टाइजिंग वी एनहान्स और वी इन्क्रीज द इमेज ऑफ द फर्म इन द माइंड ऑफ सोसायटी और इन द माइंड ऑफ कस्टमर. सो इनडायरेक्टली इट एनहान्स द गुडविल ऑफ द फर्म. देन ॲडवांटेजेस ऑफ ॲडवर्टाइजिंग. आता देर आर नंबर ऑफ ॲडवांटेजेस ऑफ ॲडवर्टाइजिंग. फर्स्ट ॲडवांटेज, दॅट इज इट हेल्प इन इंट्रोडक्शन ऑफ न्यू प्रॉडक्ट इन द मार्केट. तर बाय युझिंग ॲडवर्टाइजिंग वी कॅन इंट्रोड्यूस अ न्यू प्रॉडक्ट और वी कॅन लॉन्च अ न्यू प्रॉडक्ट इन द मार्केट. देन सेकंड ॲडवांटेज, दॅट इज इट प्रमोट्स द सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बाय परस्युडिंग द पीपल टू बाय देम. तर ॲडवर्टाइजमेंटमुळे काय होत असतं की एक सेल प्रमोशन ऑफ गुड्स हे ऑकर होत असतं और सर्व्हिसेसचं प्रमोशन हे ऑकर होत असतं बाय परस्युडिंग अँड कन्व्हिन्सिंग द पीपल्स टू बाय देम, की त्यांना एक कन्व्हिन्स केलं जात असतं, परस्युडिंग केलं जात असतं टू बाय दॅट गुड्स, टू बाय सच अ सर्व्हिसेस. दिस इज द ॲडवांटेज ऑफ दॅट ॲडवर्टाइजमेंट. द नेक्स्ट ॲडवांटेज, इट अनेबल्स अ फर्म टू फेस कॉम्पिटिशन इन अ मार्केट. तर नंबर ऑफ वाईड व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स हे अवेलेबल आहे, किंवा सिमिलर टाईपचे अदर कंपनीचे सुद्धा प्रॉडक्ट अवेलेबल आहे. सो बाय युझिंग दॅट ॲडवर्टाइजिंग फर्म्स कॅन अनेबल्स टू फेस कॉम्पिटिशन इन द मार्केट फॉर इट्स सर्वायवल. तर त्याचं स्वतःचं एक अस्तित्व क्रिएट करण्यासाठी, स्वतःचं एक ब्रँड क्रिएट करण्यासाठी, स्वतःचं एक नाव क्रिएट करण्यासाठी ॲडवर्टाइजिंग हा एक मीडिया आहे, किंवा ॲडवर्टाइजिंग ही एक कन्सेप्ट आहे की थ्रू दॅट वी कॅन फेस द कॉम्पिटिशन इन द मार्केट. द नेक्स्ट ॲडवांटेज, इट हेल्प्स इन अ क्रिएटिंग डिमांड अँड हेन्स रेग्युलर प्रोडक्शन. तर ॲडवर्टाइजिंगमुळे काय होत असतं की डिमांड ही क्रिएट होत असते, अँड ड्यू टू creating that demand it helps in a regular production. The production process sudha hi regular hot aste ki va continuously production process hi chalu hot aste ka karan ki jar demand vadate indirectly sale sudha vadnare sale vadla demand vadli yachyamude kay honare ki continuous production process hi sudha chalnare. The next advantage, it enables a firm to improve its reputation. आता इम्प्रूव इट्स रेप्युटेशन ऑफ द फर्म बाय हायलाइटिंग इट्स अचीवमेंट टू द पब्लिक. आता जनरली जे इम्प्रूवमेंट इट्स रेप्युटेशन हे कसं ऑकर होणार आहे, तर फर्मचं जे अचीवमेंट असणार आहे दॅट अचीवमेंट आर टेल टू द पीपल्स बाय युझिंग दॅट ॲडवर्टाइजमेंट, सो दॅट इट इन्क्रीजेस द इमेज of the firm in the mind of society or in the mind of peoples. The next, it provide information and also educates the customer to buy better quality at a lower prices. So by using advertising, that advertising or that firm's advertising provide a information regarding that product and also educate the customers or to buyers to buy a best quality of goods at a lower price. The next advantage, it leads to improvement in standard of living of common masses by stimulating their desire for better things. The advertising
मुळे काय होत असतं, तर ॲडवर्टायझिंगमुळे एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे असतं ते वाढत असतं. मीन्स लोकांचं जे राहणीमान आहे, लोकांचं जे स्टेटस आहे ते सुद्धा वाढत असतं. देन नेक्स्ट, बाय युझिंग दॅट ॲडवर्टाईजमेंट जनरेट्स एम्प्लॉयमेंट. तर नंबर ऑफ लोकांना, नंबर ऑफ एम्प्लॉईजला हे काम मिळत असतं. जसं आता एक ॲडवर्टायझिंग आहे तर तिथं नंबर ऑफ वर्कर्स किंवा आर्टिस्ट असतील किंवा अदर पर्सन असतील ते ॲडवर्टाईजमेंट तयार करण्यासाठी. इन द ॲडवर्टाईजमेंट अँड बिहाइंड द ॲडवर्टाईजमेंट, तर त्या सर्व लोकांना एक एम्प्लॉयमेंट, एक रोजगार हा मिळत असतो. देन नेक्स्ट, इट प्रोव्हाइड अ रेव्हेन्यू टू न्यूजपेपर्स, मॅगझिन्स, दूरदर्शन अँड रेडिओज. तर ॲडवर्टायझिंगमुळे काय होत असतं की एक रिव्हेन्यू, सरकारला रिव्हेन्यू भेटत असतं किंवा प्रायव्हेट जे चॅनल्स आहेत, प्रायव्हेट जे टी व्ही आहेत, टी व्ही चॅनल्स, तर त्यांनासुद्धा रिव्हेन्यू हा मिळत असतो. जसं न्यूजपेपर असतील, मॅगझिन्स असतील, दूरदर्शन असेल, रेडिओ असेल, अदर चॅनल्स असेल, तर सर्वांना एक रिव्हेन्यू, एक पैसा हा मिळत असतो. देन इट लीड्स टू इन्क्रीज इन अ प्रॉडक्शन. आता जनरली ड्यू टू द ॲडवर्टायझिंग इन्क्रीज इन अ प्रॉडक्शन इज ऑकर विच इन टर्न्स रिड्युसेस ओवरहेड एक्सपेन्सेस अँड हेन्स इट हेल्प इन ब्रिंगिंग डाऊन द सेलिंग प्राईस ऑफ द गुड्स. आता जनरली ॲडवर्टायझिंगमुळे काय होत असतं किंवा ॲडवर्टायझिंगमुळे काय होत असतं, इन्क्रीज इन अ प्रॉडक्शन ऑकर होत असतं. ड्यू टू इन्क्रीज इन अ प्रॉडक्शन इट कॉजेस डिक्रीज इन अ ओवरहेड एक्सपेन्सेस अँड दॅट डिक्रीज इन अ ओवरहेड एक्सपेन्सेस रिझल्ट्स इन ऑर हेल्प्स इन ब्रिंगिंग डाऊन द सेलिंग प्राईस ऑफ गुड्स. म्हणजेच काय की डिमांड वाढली, प्रॉडक्शन वाढलं, ओवरहेड एक्सपेन्सेस कमी झाले अँड ड्यू टू दॅट जी युनिट कॉस्ट असणार आहे, एका सिंगल पीसची जी कॉस्ट असणार आहे, युनिट कॉस्ट ऑफ दॅट प्रॉडक्ट, जी सेलिंग प्राईस असणार आहे ऑफ दॅट गुड्स, दॅट प्राईस गेट डिक्रीजेस. का? कारण की डिमांड वाढली आहे, सेलिंग वाढलं आहे, ओवरहेड एक्सपेन्सेस कमी होत आहे, तर ड्यू टू दॅट जी युनिट कॉस्ट असणारे, सेलिंग कॉस्ट असणारे, ही सुद्धा कमी होत असते. देन नेक्स्ट, इट हेल्प इन मेंटेनिंग युनिफॉर्मिलिटी अँड स्टॅबिलिटी ऑफ प्राईस. तर एक कंटिन्युअस प्रॉडक्शन जर होत असेल, कंटिन्युअस डिमांड जर होत असेल, कंटिन्युअस सेलिंग जर होत असेल, तर जी प्राईस असणारे रिगार्डिंग दॅट प्रॉडक्ट, तर ही प्राईससुद्धा मेंटेन होत असते. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज, इट अनेबल्स मॅन्युफॅक्चरर टू एक्सपांड हिज मार्केट. तर ॲडवर्टायझिंगमुळे काय होत असतं की ॲडवर्टायझिंगमुळे सेलिंग ऑफ गुड्स हा वाढतो आहे, रिव्हेन्यू हा जास्त येतो आहे किंवा अर्निंग ऑफ प्रॉफिट हा जास्त होते त्या फर्मला किंवा त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला. अँड ड्यू टू दॅट जो मॅन्युफॅक्चरर असणार आहे किंवा जी बिझनेस ऑर्गनायझेशन असणार आहे किंवा जी फर्म असणार आहे ते त्याचं एक्सपान्शन करणार आहे, एक्सपान्शन ऑफ हिज मार्केट. This is the advantages of advertising. Then next, that is disadvantages of advertising. तर ॲडवर्टायझिंगचे जसे ॲडव्हान्टेज आहेत तसे काही डिसॲडव्हान्टेजसुद्धा असतात. सो फर्स्ट डिसॲडव्हान्टेज, दॅट इज इट मल्टीप्लाईज द नीड्स ऑफ द पीपल. आता हे ॲडवर्टायझिंगचा डिसॲडव्हान्टेज काय की ज्या नीड्स आहेत, ज्या रिक्वायरमेंट आहेत, ज्या गरजा आहेत लोकांच्या, तर त्या गरजा या वाढत असतात. सपोज की पहिले जर बिस्किटमध्ये लोक खुश होत असतील, तर आता बिस्किटसोबत टोस्ट असेल, बिस्किटसोबत ब्रेड असेल, हे सुद्धा लोकांना लागते. म्हणजेच काय की द नीड्स ऑफ पीपल गेट इन्क्रीजेस. मीन्स इट मल्टीप्लाईज द नीड्स ऑफ पीपल बाय इंड्यूसिंग देम टू बाय थिंग्स विच दे डू नॉट रिअली नीड ऑर कॅननॉट अफोर्ड टू बाय. त्यांना त्याची गरजसुद्धा नाही तरीसुद्धा लोकांना, मीन्स त्या ॲडवर्टायझिंगमुळे लोक ते प्रॉडक्ट परचेस करतात. सपोज की जर लोकांना फॅनमध्ये जर सफिशियंट होत असेल, लोक अजून पुढे जाऊन ड्यू टू दॅट ॲडवर्टायझिंग ऑफ ए सी, तर लोक काय करणार आहेत, तर परचेस करणार आहेत ए सी. म्हणजेच काय की इट मल्टीप्लाईज द नीड्स. फॅनवरनं ए सीवरती गेले, याच्यामुळे काय होतं की लोकांचं, ज्या लोकांना ॲफोर्ड नाही आहे
जे परचेस करू शकत नाही ते सुद्धा ड्यू टू दॅट ॲडवर्टायझिंग. का? कारण की ॲडवर्टायझिंगमध्ये असं कन्व्हिन्स केलं जात असतं की ते प्रॉडक्ट त्यांचं किती कामाचं आहे. पण जर ॲक्च्युअली बघायला गेलं तर त्या प्रॉडक्टची त्यांना गरज नाही आहे किंवा त्या प्रॉडक्टची त्यांना मिस घेऊ शकत नाही किंवा ॲफोर्ड करू शकत नाही जे पुअर पीपल असतील किंवा मिडल क्लास पीपल असतील. पण तरीसुद्धा याच्यामुळे काय होतं आहे की इट मल्टीप्लाईज द नीड्स ऑफ द पीपल बाय इंड्युसिंग देम टू बाय थिंग्स विच दे डू नॉट रिअली नीड ऑर कॅन नॉट अफोर्ड टू बाय. देन नेक्स्ट डिसॲडव्हांटेज, दॅट इज इट डज नॉट रिअली इन्क्रीज द डिमांड अँड सेल ऑफ द प्रॉडक्ट. इट सिम्पली शिफ्ट डिमांड फ्रॉम वन सेलर टू अनदर. तर ॲडव्हर्टायझिंगमुळे काय होतं आहे की डिमांड वाढत नाही आहे. तर काय होतं आहे की एका डिमांडवरनं दुसऱ्या डिमांडवरती जाते. सपोज की लोक पहिले जर फॅनमध्ये खुश असतील, लोकांना फॅनमध्ये हवा मिळत असेल, पण काय होतं आहे एसी आले तर एसीमुळे काय होणार आहे की शिफ्टिंग ऑफ डिमांड. तर फॅनची रिक्वायरमेंट किंवा फॅन जर लोकांचं फॅनमध्ये जर होत असेल पण त्यांची डिमांड काय झाली, शिफ्ट झाली फॅनवरनं एसीवर. दॅट इज इट डज नॉट नेसेसरीली इन्क्रीज द डिमांड अँड सेल ऑफ द प्रॉडक्ट. इट सिम्पली शिफ्ट द डिमांड फ्रॉम वन सेलर टू अनदर. द नेक्स्ट डिसॲडव्हांटेज, दॅट इज इट इन्वॉल्व्स अ यूज वेस्टफुल एक्सपेंडिचर. तर ॲडव्हर्टायझिंग काय, दिस इज अ वेस्टफुल एक्सपेंडिचर. बिकॉज वाय दिस इज अ वेस्टफुल एक्सपेंडिचर, बिकॉज द मेजॉरिटी ऑफ ॲडव्हर्टायझिंगमेंट्स ऑर ॲडव्हर्टाइजमेंट्स आयदर एस्केप द अटेन्शन ऑफ द पीपल्स ऑर आर इग्नोर बाय देम. तर सहसा जेव्हा आपण चॅनल एखादं चॅनल जेव्हा आपण बघत असतो, तर जेव्हा चॅनल आपण बघत असताना ॲड जर आल्या किंवा ॲडव्हर्टाइजमेंट जर आल्या तर सहसा लोक ॲडव्हर्टाइजमेंट या बघत नाही. दॅट्स वाय दिस इज अ यूज वेस्टफुल एक्सपेंडिचर. मीन्स द मेजॉरिटी ऑफ पीपल्स ऑर मेजॉरिटी ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट आयदर एस्केप द अटेन्शन ऑफ द पीपल्स ऑर आर इग्नोर बाय देम. तर लोक काय ते एस्केप करून टाकतात किंवा इग्नोर करून टाकतात. द नेक्स्ट डिसॲडव्हांटेज, दॅट इज इट इन्क्रीजेस द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. तर ॲडव्हर्टाइजिंग दिस इज अ पेड मीडिया. ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी पैसे हे लागत असतात, ॲडव्हर्टाइजमेंट दाखवण्यासाठी सुद्धा पैसे हे लागत असतात. सो इट इनडायरेक्टली कॉजेस इन्क्रीज इन द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. म्हणजेच काय की इनडायरेक्टली जी युनिट कॉस्ट ऑफ प्रॉडक्ट असेल दॅट प्रॉडक्ट गेट इन्क्रीजेस. देन नेक्स्ट डिसॲडव्हांटेज, दॅट इज मेनी अ टाइम्स द फॅक्ट्स आर मिसरिप्रेझेंटेड इन द ॲडव्हर्टाइजमेंट. तर काही वेळा काय होत असतात की काही अशा फॅक्ट्स असतात की ज्या फॅक्ट्स मिसरिप्रेझेंट करत असतात इन द ॲडव्हर्टाइजमेंट, की ज्या फॅक्ट रिअलमध्ये होणार नाही पण तरीसुद्धा अशा फॅक्ट्स त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये टाकल्या जातात की जेणेकरून ते मिसरिप्रेझेंटेशन तिथं होत असतं. दीज आर द डिसॲडव्हांटेज ऑफ ॲडव्हर्टाइजिंग. देन पार्ट्स ऑफ ॲन ॲडव्हर्टाइजमेंट. आता जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट ऑकर होत असते, जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट ही दाखवली जात असते, तर त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये हे पाच जे पार्ट्स आहेत तिथं असतात. दॅट इज हेडिंग, थीम, पिक्चर, आर्ग्युमेंट अँड क्लोजिंग पार्ट्स. विदाउट दॅट फाईव्ह पार्ट्स अ कम्प्लीट ॲडव्हर्टाइजमेंट कॅन नॉट बी प्रिपेअर. ह्या पाच पार्ट्स हे तिथं असणारच, त्या पाच पार्टशिवाय एक कम्प्लीट ॲडव्हर्टाइजमेंट तिथं होणार नाही. सो द फॉलोइंग्स आर द मेन पार्ट्स ऑफ अ ॲडव्हर्टाइजमेंट. सो फर्स्ट पार्ट, दॅट इज द हेडिंग. सो हेडिंग ऑर कॅप्शन इज यूज टू अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ द पीपल्स. तर जनरली हेडिंग जे असणार आहे किंवा कॅप्शन जे असणार आहे दॅट पार्ट इज अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ द पीपल्स. ते लोकांना अट्रॅक्ट करतं, लोकांचं जो व्ह्यू आहे त्याला अट्रॅक्ट करतं, लोकांचं जे लक्ष आहे त्याला अट्रॅक्ट करतं. दिस इज द पार्ट विच इज कॉल्ड ॲज अ हेडिंग. सो जनरली इन दॅट ॲडव्हर्टाइजमेंट द हेडिंग पार्ट इन्क्लूड्स द वर्ड ऑर अ फ्रेज ऑर इवन अ क्वेश्चन अबाउट द प्रॉडक्ट ऑर सर्व्हिसेस being advertised. It should not be very long. अदर जनरली
त्या हेडिंग पार्टमध्ये काय काय असं. सो इट कंटेन अ वर्ड ऑर इट कंटेन अ फ्रेज ऑर इट कंटेन समटाईम क्वेश्चन अबाउट द प्रॉडक्ट ऑर सर्विस बीइंग ॲडवर्टाईज इज कंटेन इन दॅट इन दॅट हेडिंग पार्ट. आता थोडक्यात जर सांगायचं तर एक ॲड आहे एक टूथपेस्ट आहे, तर त्या टूथपेस्टच्या ॲडमध्ये एक क्वेश्चन आहे क्या आपके टूथपेस्ट में नमक आहे. म्हणजेच काय की जो क्वेश्चन आहे किंवा जो क्वेश्चन त्या आर्टिस्टने क्रिएट केला आहे ड्यू टू दॅट क्वेश्चन मीन्स दिस इज अ पार्ट दॅट इज अ हेडिंग पार्ट. ड्यू टू दॅट क्वेश्चन ऑर ड्यू टू दॅट हेडिंग पार्ट दॅट इज वर्ड फ्रेज ऑर क्वेश्चन अबाउट द प्रॉडक्ट. तर ड्यू टू दॅट पार्ट दॅट इज हेडिंग पार्ट इट अट्रॅक्ट्स द अटेन्शन ऑफ द पीपल्स. क्या आपके टूथपेस्ट में नमक आहे म्हणजेच काय की लोकांचं लक्ष हे अट्रॅक्ट केलं जात असं इन दॅट हेडिंग पार्ट. द नेक्स्ट पार्ट दॅट इज द थीम पार्ट. सो थीम पार्ट गिव्ज द बेसिक आयडिया अबाउट द प्रॉडक्ट अँड हायलाईट इट्स डिस्टिंक्टिव ॲडव्हान्टेज. आता जनरली जो थीम पार्ट आहे या पार्टमध्ये एक बेसिक आयडिया दिली जात असते रिगार्डिंग दॅट प्रॉडक्ट रिगार्डिंग दॅट सर्विस अँड हायलाईट इट्स डिस्टिंक्टिव ॲडव्हान्टेज की त्याचा ॲडव्हान्टेज काय होणार आहे. That is, it conveys an image of the product being advertised. तर एक इमेज ही कन्वे केली जात असते. आता फॉर एक्झाम्पल अ डिकोल टॅबलेट कंटेन अ थीम ऑफ इफेक्टिव अगेन्स्ट कफ अँड सिम्पटम ऑफ कोल्ड. तर जी डिकोल टोटल टॅबलेटची ॲड आहे तर त्या ॲडमध्ये थीम काय की दॅट टॅबलेट इज इफेक्टिव अगेन्स्ट कफ अँड सिम्पटम्स ऑफ कोल्ड. This is a theme part of that advertisement. Then pictures. So generally an advertising copy contain a photo of product being advertised or apart from that photo, photo of product is often combines with photo of model, star purchasing or using the product. तर picture part मध्ये त्या product चा photo असेल किंवा फोटोसोबत एखादा मॉडेल असेल किंवा एखादा स्टार असेल की जो ते प्रॉडक्ट यूज करत आहे असं तो मॉडेल किंवा तो स्टार त्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये सांगत आहे त्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये सांगत आहे. सो ड्यू टू दॅट इट अनेबल्स द कस्टमर टू रिकॉग्नाइज ऑर आयडेंटिफाय द प्रॉडक्ट. आता अशा नंबर ऑफ ॲडव्हर्टाईजमेंट आहेत की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ स्टार्स आहेत की तो स्टार त्या प्रॉडक्टची ॲड करतो आहे. दिस इज अ पिक्चर पार्ट ऑफ दॅट ॲडव्हर्टाईजमेंट. द नेक्स्ट पार्ट दॅट इज अ आर्ग्युमेंट. सो आर्ग्युमेंट नाउअडेज इन फेवर ऑफ ॲडव्हर्टाईज प्रॉडक्ट आर गिवन इन द ॲडव्हर्टाईजमेंट. तर आर्ग्युमेंट तिथं केली जात असते त्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये रिगार्डिंग दॅट प्रॉडक्ट दॅट इज दॅट प्रॉडक्ट इन फेवर of or that advertisement is in favor of that product which is given in that advertisement. So the purpose of giving the argument is to convince the customer about the utility of product. For example, the advertising copy of Anacin tablet contain the argument that is it is microfine. तर एक आर्ग्युमेंट तिथं केली जात असे रिगार्डिंग दॅट प्रॉडक्ट अँड दॅट आर्ग्युमेंट इज टू कन्व्हिन्स द कस्टमर अबाउट द युटिलिटी ऑफ प्रॉडक्ट. की एक स्ट्रॉंग आर्ग्युमेंट तिथं केली जात असते का हे प्रॉडक्ट सुपिरियर आहे का हे प्रॉडक्ट यूज करायला पाहिजे. तर त्यासाठी आर्ग्युमेंट हा पार्ट इथं असतो. आता जनरली एक एक्झाम्पल इथं दिलेलं आहे की ॲडव्हर्टायझिंग कॉपी ऑफ Anacin टॅबलेट जी Anacin टॅबलेटची कॉपी आहे त्या ॲडव्हर्टायझिंग कॉपीमध्ये एक स्ट्रॉंग आर्ग्युमेंट केली की दॅट Anacin टॅबलेट कंटेन अ मायक्रोफाईन पार्टिकल ऑर मायक्रोफाईन इन अ नेचर. दिस इज अ आर्ग्युमेंट इन दॅट ॲडव्हर्टाईजमेंट. देन क्लोजिंग पार्ट. सो द क्लोजिंग पार्ट ऑफ an advertising copy is very often repeat in brief of the content of the advertisement. तर एक brief मध्ये त्या advertisementचं information एक closing part
त्या ॲडवर्टायझिंगच्या कॉपीमध्ये असतं. जनरली इन सम केसेस द नेम अँड ॲड्रेस ऑफ ड्रग स्टोअर वेअर द प्रॉडक्ट इज ॲवेलेबल आर गिवन इन धिस पार्ट. तर त्या क्लोजिंग पार्टमध्ये ते प्रॉडक्ट कुठे ॲवेलेबल होणार आहे, ते प्रॉडक्ट कुठं मिळणार आहे, हे टोटल इन्फॉर्मेशन त्या क्लोजिंग पार्टमध्ये तिथं दिलेली असते. दीज आर द पार्ट्स ऑफ ॲन ॲडवर्टाइजमेंट, दॅट इज हेडिंग, थीम, पिक्चर, आर्ग्युमेंट, क्लोजिंग पार्ट. थँक्यू.